नमस्कार. आषाढ महिना म्हटलं की आषाढ तळणं आलंच. चला तर मग आषाढ महिन्यात लाल भोपळ्याच्या घाऱ्या किंवा पुऱ्या काही म्हणा, तर आज आपण लाल भोपळ्याच्या घाऱ्या करणार आहोत. इथे मी एक पाव लाल भोपळा कापून घेतलेला आहे आणि हा मी आता चाळणीवर 10 मिनिटे वाफवून घेणार आहे. तुम्ही कुकरच्या भांड्यात वाफवला तरी चालेल. आता मी 10 मिनटं हा चाळणीवर वाफवून घेते. 10 मिनटं झालेली आहे. छान असा आपला भोपळा वाफवलेला आहे म्हणजे शिजलेला आहे. तर आता आपण त्यामध्ये एक वाटी गूळ घालूया आणि स्मॅशरनी पूर्ण स्मॅश करून घ्यायचा आहे. अजिबात भोपळा न खेचता आज आपण भोपळ्याच्या घाऱ्या करणार आहोत, त्यामुळं आपण गूळ आणि हा भोपळा स्मॅशरनी चांगला स्मॅश करून घेऊया. अगदी पटकन स्मॅश होतो कारण भोपळासुद्धा छान शिजलेला आहे आणि गूळ आपण खिसून घेतलेला होता, त्यामुळे हे छान आता मिक्स झालेलं आहे. त्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घालूया. तांदळाचं पीठ घातल्यामुळे पुऱ्या आपल्या अगदी खुसखुशीत होतात. 1/2 चमचा खसखस घालूया आणि विलायची पावडर घालायची आहे. आता इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घालून घट्टसर असा गोळा मळून घेणार आहे. या मिश्रणामध्ये जेवढं गव्हाचं पीठ मावेल तेवढं घालून पीठ मळून घ्यायचं आहे. पहिल्यांदा इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. जसं लागेल तसं पीठ आपण मिक्स करूया. आणखीन 1/2 वाटी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून मळून घेते. अशा पद्धतीने आपण व्यवस्थित मळून घेऊया. हे बघा, व्यवस्थित मी घट्टसर असा गोळा मळून घेतलेला आहे. थोडंसं आता तेल लावून घेते आणि पुन्हा एकदा मळून घेते थोडंसं. हे बघा अशा पद्धतीने. आणि आता लगेचच आपण पुऱ्या लाटायला घेणार आहोत. छान असं मळून झालेलं आहे. छोटे छोटे गोळे करूया अशा पद्धतीने. हे बघा, छोटे छोटे गोळे करून घेते आणि आता आपण लाटून घेऊया. तुम्हाला हवं तर तुम्ही थोडंसं पीठ घ्या. इथं मी पीठ घेतलेलं नाही आहे लाटण्यासाठी, कारण आपण इथे घट्टसर गोळा मळून घेतला होता, त्यामुळे इथे मला पीठ लागलेलं नाही अजिबात. हे बघा अशा पद्धतीने आपण भोपळ्याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. हे बघा, सर्व पुऱ्या मी लाटून घेतल्यात. आता तेल तापलेलं आहे. तेल तापल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम टू लो करायची आहे आणि पुरी टाकल्यानंतर आपण झाऱ्याने अशा प्रकारे साईडने तेल सोडायचं आहे, जेणेकरून आपली पुरी अशी टम्ब अशी फुगेल. हे बघा, तुम्ही बघू शकताय मस्त अशी टम्म अशी आपली पुरी फुगलेली आहे. दोन्ही साईडनी खरपूस अशी मंद आचेवर आपण पुरी तळून घ्यायची आहे भोपळ्याची. हे बघा, रंग अगदी सुरेख आलेला आहे. तुम्ही पाहू शकता मस्त अशी भोपळ्याची खरपूस अशी पुरी आपली तयार झालेली आहे. अशाच मी सर्व पुऱ्या तळून घेते. आणखीन एक तुम्हाला तळून दाखवते. हे बघा, पुरी टाकल्यानंतर अशा प्रकारे झाऱ्याने आपण पुरीवर थोडं थोडं तेल असं सोडायचं आहे, जेणेकरून आपली पुरी टम्म अशी फुगेल. तुम्ही पाहू शकताय मस्त अशा पुऱ्या आपल्या फुगतायत. अगदी सोपी रेसिपी आहे आणि खायला खूप छान लागतात या पुऱ्या आणि 8 ते 10 दिवस आरामात टिकतात या पुऱ्या. प्रवासातही नेण्यासाठी उत्तम पर्याय आहे. हे बघा, मस्त आपल्या अशा भोपळ्याच्या घाऱ्या तयार झालेल्या आहेत. चला तर मग आषाढ महिन्यामध्ये तुम्ही ह्या भोपळ्याच्या घाऱ्या नक्की ट्राय करा आणि तुमच्या भोपळ्याच्या घाऱ्या कशा झाल्या त्या मला कमेंट्स करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.